विद्यार्थी मित्रांनो मागील घटकामध्ये आपण निवडणूक आयोगाची स्थापना त्याचे महत्त्व आणि निवडणूक आयोग करत असलेले कार्य या संदर्भामध्ये माहिती घेतली निवडणूक आयोगाचे जे आयोगा कार्य आहेत वेगवेगळे कार्य आपण पाहिले ह्या कार्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही महत्त्वाच्या बाबी निवडणूक आयोगाला ह्या निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान करावे लागतात किंवा निवडणूक प्रक्रिया घेण्याची पूर्वतयारी म्हणून काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याची माहिती आपण आता या घटकामध्ये घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारतीय सर्वोच्च संसद जे आहे लोकसभा या लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ही पाचशे त्रेचाळीस एवढी आहे हे एवढे सभासद कसे निवडून येतील प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आता पाचशे त्रेचाळीस सभासद कुठल्या मार्गातून त्या संसदेपर्यंत पोहोचतात तर प्रत्येक सभासद प्रत्येक सभासद या संसदेपर्यंत जातो तो एका लोक लोकसभेच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो याचाच अर्थ पाचशे त्रेचाळीस सभासद निवडून आणण्यासाठी पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे मतदारसंघ निर्माण करणं महत्त्वपूर्ण आहे आणि हेच मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समिती निवडणूक आयोगाची परिसीमन जी समिती आहे ती समिती हे मतदारसंघ निश्चित करण्याचं काम करतं आणि हे मतदारसंघ निश्चित करत असताना ते काम ही परिसीम समिती कुणाच्याही दबावाखाली न येता स्वतंत्रपणे तटस्थपणे त्या मतदारसंघाची निर्मिती करते आणि त्याच मतदारसंघाची जर पुनर्निर्मिती करायची असेल पुनर्स्थापना करायची असेल तर याच समितीच्या माध्यमातून होतो या निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे निवडणूक प्रक्रिया जी आहे ती ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात जे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतचे असतील पंचायत समितीचे असतील जिल्हा परिषदचे असतील राज्याचे आमदार असतील किंवा लोकसभेतील खासदार असतील या सगळ्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालते कशा पद्धतीने कोणत्या स्टेप आणि स्टेप कुठल्या पद्धतीने ती होत असते याचं सविस्तर माहिती आपण घेऊया सर्वप्रथम कार्य करावं लागतं ते म्हणजे मतदारसंघाची निर्मिती ज्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून एका सदस्याला निवडणूक निवडून आणायचं आहे त्या मतदारसंघाची निर्मिती केली जाते एकदा तो मतदारसंघ ठरला उदाहरणार्थ आपण एक लोकसभेचा मतदारसंघ घेऊया तो मतदारसंघ ठरला की त्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये विधानसभेचे किती मतदारसंघ येथील त्याची व्याप्ती केवढी मोठी आहे त्याच्यात किती गावांचा समावेश आहे त्याच्यात किती शहरांचा समावेश आहे ही सगळी प्रक्रिया ठरवणे म्हणजेच मतदारसंघाची निर्मिती करणे एकदा का त्या मतदारसंघाची निर्मिती झाली तर मग त्या मतदारसंघातील अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीं पा व्यक्तींची मतदार म्हणून त्यांची नोंदणी करून त्यांच्या मतदार याद्या तयार करणे म्हणजे जे मतदार ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेले त्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे अशा मतदारांच्या याद्यांची तयारी करणे याद्या निर्मिती करणे ह्या त्या प्रक्रियेचा पुढचा टप्पा आहे एकदा मतदारसंघाची निर्मिती झाली एकदा मतदार याद्या निश्चित झाल्या मग उमेदवारांकडून नामांकन पत्र म्हणजे आता निवडणुका जाहीर झाल्यात आणि ह्या मतदारसंघांमधून मत। निवडून येण्यासाठी जे जे इच्छुक असतील कुठल्या पक्षाचे उमेदवार असतील किंवा अपक्ष उमेदवार असतील अशा पद्धतीने जे उमेदवार इच्छुक असतील त्यांचं आवेदनपत्र नामांकनपत्र जमा करणे आणि आलेल्या नामांकनपत्रांतून योग्य ती प्रक्रिया राबवून त्याची छाननी करणे आणि योग्य त्या उमेदवारालाच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची अनुमती करणे एकदा उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर पुढचा टप्पा येतो निवडणूक प्रचार त्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून घोषित झालेल्या व्यक्तींना प्रचार करण्याची मुभा असते आपल्या पक्षाचा आपल्या नावाचा आपल्या चिन्हाचा प्रचार ते लोक मतदारसंघामध्ये जाऊन परे मतदारपर्यंत जाऊन ते करत असतात एकदा ही प्रचार मोहीम राबवली या प्रचार मोहिमेसाठी काही दिवसांचा कालावधी दिला जातो तेवढ्या दिवसांपर्यंत हा प्रचार मोहीम राबवल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची तारीख ठरवली मतदान जाते आणि त्या दिवशी प्रत्यक्ष मतदान घेतलं जातं मतदार याद्यामध्ये असलेल्या नावांनाच त्या दिवशी मतदान करण्याचा अधिकार असतो